आज मोदी
या लहान गावामध्ये इतकं चांगलं काम होतंय, तर या ठिकाणचं तुमचं
सौंदर्य निसर्ग सौंदर्य तुमच्या जवळ समुद्र आहे तुमच्या जवळ सर्व गोष्टी हा डोंगरांमध्ये आपण त्यासाठी थोडस तुमच्यासाठी दोन गोळी सांगतोय हिरवे पिवळ्या माळा करून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी घाल घ्यावी उसळणाऱ्या दर्याकडून पिसाळणारी छती घ्यावी आणि या प्रकारचं आपण खरोखर काम इतकं चांगलं जात आहे धन्यवाद कोणापासून एकर पुढे द्या पप्पांपासून एकर पुढे द्या हां असं पूर्व पुढे होया कोणाकडे पप्पांकडे पप्पा संता चंद्र काकांकडून द्या तर सगळं मिळायला सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित या गावचे ज्येष्ठ आणि माजी सरपंच जयराम शेटराणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबूराव राणे तसेच माजी सहकारी उपसरपंच विवेक वेद्रुप अतुल राणे संतोष नाईकरे गावातील प्रतिष्ठित योगी आणि या 31 डिसेंबर निमित्त केवळ योगायोगाने लाभलेले आपले कोल्हापूरवासी आणि सांगलीवासी संपूर्ण डॉक्टर टीम थोडीशी बातचीत झाली माझी त्यांच्या समवेत कारण कोकणातला एक बापडले गाव साहेब आमची थोडी प्रसिद्ध झाली आहे कमी झाली आहे प्रसिद्धी कारण माझ्या गावाचे सांगायचं म्हटलं तर भास्कर पेरेपडे साहेबांनी आमच्या गावाला भेट दिली होती गावात थोडीशी कामं चालू आमच्या थोडंफार ग्रामस्थांना सांगण्याचं असं आहे की आपण हा गाव आमच्या गावचे लोक बाहेर बोलत असतात तेव्हा काही त्याच्यात मेळ बदल आता तेवढा समजत नाही पण जे पण बाहेरचे येतात तुमच्यासारखी माणसं तुम्हाला मी मागच्या मगाशी 5-1 मिनिटात माझ्या गावात काय काय झालं सांगितलं आणि तुम्ही तुमच्या सहकार्यांना सांगितलं की खरोखर हा गाव बघण्यासाठी बापडे गाव बघण्यासाठी तुम्ही परत याल अशी त्यांना तुम्ही गाडी दिली तर शेवटी सरपंच या नात्याने मी माझ्या गावाचा फायदा म्हणून आपण एकूण किती जण आहात तुम्ही 15 जण डॉक्टर किती जण आहेत सगळे डॉक्टर तर मी माझ्या गावासाठी एखादा कॅम्प आयोजित करेन आणि त्या कॅम्पसाठी तुम्हाला आरक्षण करेन आणि तुम्ही थोडस मेडिकल याच्यामध्ये थोडस अजूनही तुमच्या सुरू आहे तर साहेब आम्ही बाबूराव राणे किंवा डॉक्टर लेले यांच्या माध्यमातून एखादा मला कॅम्प भरवायचा आहे गावामध्ये त्यासाठी तुमचं मला सहकार्य हवंय आणि ते सहकार्य आपण द्याल आणि माझ्या गावातील ग्रामस्थांना एक चांगली वैद्यकीय सुवर्ण संधी द्याल अशी मी आशा बाळगतो आपण इथे आलात माझ्या गावात आपलं खूप सारं स्वागत आहे आणि इकडे जमलेले गावातील ग्रामस्थ यांनी पुन्हा एकदा मला पुढच्या 5 वर्षासाठी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांना मी या बाबूराव राणे मित्रमंडळाच्या रंगमंचावर आपल्या सर्वांना एक नतमस्तक होऊन आपला जाहीर आभार मानतो आणि जास्तीत जास्त गावासाठी काम करण्याची मी आपल्याला ग्वाही देतो आणि मी इथे धन्यवाद धन्यवाद नमस्कार उपस्थित सर्व मंडळी व्यासपीठावरील माननीय सरपंच त्याचप्रमाणे वरिष्ठ मंडळी तसेच डॉक्टर श्री पवार आणि सूर्यवंशी डॉक्टर सूर्यवंशी आम्ही आज अत्यंत आभारी आहोत आपले कारण एक पर्यटक म्हणून आलेली व्यक्ती आज त्यांनी साऊथ आफ्रिकामध्ये आपलं नाव लौकिक गाजवलेलं आहे आणि आम्हाला समजलं नक्कीच आपल्या गावातर्फे त्यांचा सत्कार करण्याची एक संधी आम्हाला मिळाली धन्यवाद डॉक्टर आणि बरेच डॉक्टर जिथे आले त्यांना मी नक्कीच आभारी आहोत आज
आमच्या गावाची शान अशीच वाढत गेलेली आहे. काही महिन्यापूर्वीच नऊ नोव्हेंबरमध्ये आमच्याकडे डॉक्टर आपल्या सुधामूर्ती येऊन गेल्या. सुधामूर्ती ही व्यक्ती जगप्रसिद्ध आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे बापडे गावाचं नाव एक जगाच्या नकाशावर दिसलं गेलं बापडे गाव. आणि असं हे आमचं गाव आहे. बरोबर छोटं गाव आहे, 2,000-2,500 वस्तीचं गाव आहे, पण याचं नाव खूप मोठं होत आहे. आणि असंच होईल भविष्यामध्ये. असे सरपंच आम्हाला लागले आहेत, उपसरपंच आता आम्हाला लागले धडाडीचे. जो आमचे सदस्य जे नवीन नवीन होत आहेत त्यांना एक मोठी उद्दिष्ट आहे त्यांच्या. ह्या गोष्टीमध्ये कसं ते ठिकाणी पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी उद्दिष्ट असली पाहिजे, मोठं व्हायची उद्दिष्ट असली पाहिजे, आपल्याबरोबर दुसऱ्यांना मोठे करायची उद्दिष्ट असली पाहिजे. फक्त त्याच्यामध्ये आपणच काहीतरी व्हायला पाहिजे ही वृत्ती सर्वांनी सोडली पाहिजे असं मी गावाला आवाहन करतो. आपण दुसऱ्याला मोठे करायची, त्याच्यातून काहीतरी तुम्हाला साध्य होईल एक आनंद. मला याच्यामधून काय मिळत आहे, सुधामूर्तीने सांगितलं ना, एक त्या पत्रकारांनी पत्र प्रश्न विचारला त्यांना की तुम्ही जी मदत करताना याच्यामधून तुम्हाला काय मिळत आहे. तुम्हाला सर्वात जास्त आनंद कुठे होती म्हणजे ज्याला वेळी मी मदत करते तोच काय आम्हाला आनंद, तोच मला आनंद. त्या आनंदमध्ये मी जगते आहे आणि माझं सर्वस्व त्याच्यामध्ये अर्पण करतो. आपल्या गावासाठी त्यांनी किती पैसे दिले हे आम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, पण इतरांना माहिती नाही. हे सर्वांची ही कदर ही मंडळी यांनी ऐकलं ते म्हणाले आम्हाला तुझ्या मंडळीची सर्वांशी साहेब म्हणाले की दोन शब्द मला बोलू नये. आणि नक्कीच आम्ही त्यांना वेळ दिला. मला रेस्ट्रिक्शन आहे बोलण्याला, कारण तिथे ते सगळे तयार आहेत आणि तुम्ही त्यांना बघण्यासाठी तयार आहेत. नक्कीच आता मंडळी येत आहे आमची, या बसा लवकर बसा. सर्व कार्यक्रम सुरुवात व्हायला आता वेळ आहे, फक्त शेवटपर्यंत बसण्याची जिद्द ठेवायची. शेवटपर्यंत बसा. अर्धवट सुरू होता, कलाकारांचा हिरमूड होतो. ते एवढ्या लांबून राठीवडेवरून आलेले आहेत, बापडे गावात आलेले आहेत. बापडे गावाची शान काय आहे, शेवटपर्यंत त्यांचा कार्यक्रम पहा अशी मी नम्र विनंती करतो. तुम्हाला चहा पाहिजे चहा दिली जाईल, पाणी दिलं जाईल, जेवण दिलं जाईल, आणखी काय पाहिजे झोपायची तर सोय केली जाईल. पण आता बाई म्हणतात जरा आता हळू करा, का मला आता ऑपरेशन झालेलं आहे जास्त बोलू नका. धन्यवाद सर्वांना. कारण पुन्हा आम्हाला संधी मिळणार नाही. 9 वर्षाच्या सर्व कमिटीमध्ये मित्रमंडळांतर्फे उपस्थित सगळ्या मान्यवरांतर्फे 9 वर्षाचं सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे 9 वर्ष समृद्धीचे लावो अशी मी या मंचावरून आपल्याला त्या आमच्या श्री गजाननाला प्रार्थना करतो, गजानना सर्वांचा. आणि आमच्या रामदेवतेला मी प्रार्थना करतो की हे आमचे जे मित्रमंडळ आहे त्यांच्याप्रमाणे पुऱ्या गावाचा विकास होऊ दे, गावाला कुठेतरी मोठ्या स्थानावरती जाऊ दे अशी मी विनंती करतो. आणि ते देव ते खरोखरच आज गावाची जी प्रगती तुम्ही पाहिली असाल की साहेब आमचा गाव म्हणजे मोदींबरोबर डायरेक्ट संपर्क मध्ये आला, त्याच्यावरती 1 ते 8 म्हणजे कुणाला हे माहिती नाही पण मॉडेल गाव म्हणून जो प्रसिद्धीला आले आहे आघाडीच्या अमृत महोत्सवानिमित्त, मॉडेल गाव म्हणून जो आलेल्या बापडे गावाचं नाव देशामध्ये 1 ते 8 म्हणजे 1 कोण आणि 8 कोण हे माहिती नाही पण 1 ते 8 मध्ये आम्ही आहोत. एवढं हे सगळं करणार काय बस तुम्हाला माहिती 1 आहे की 8 आहे, 108 मताने निवडून येते सांगा 108. ओके ओके ओके. तर असं हा गाव आहे, या गावाची प्रगती आणि मोठमोठ्या व्यक्ती आहेत गावामध्ये, नक्कीच नक्कीच प्रगती होत. डॉक्टर सुभाषरावांचे नाव इथे घेताना आम्हाला आनंद होतो की त्यांनी आपलं सर्वस्व या गावाच्या विकासासाठी द्यायचं ठरवलं आहे. आणि आमचं ज्यावेळी संभाषण होतं ते म्हणजे कुठे पैसा कुठे घेऊन द्यायचा आहे, पैसा इथेच द्यायचा आहे. त्यांची हे आहे एक मुलांची शिक्षण पण शिस्तबद्ध, पैसा कुठेतरी जाऊ देणार नाही ही त्यांची ग्वाही आहे. तर डॉक्टर सुभाषराव म्हणून आमचे सहकारी आहे, त्यांची मित्रमंडळी सुधारमूर्ती त्यांची मंत्री आहे. तर त्याच्या मार्फत जे ओघ आहे किंवा ते स्वतः सुद्धा त्यांनी पैसे 25 लाख रुपये गावासाठी दिलेले आहे. तर हा जे प्रगतीचा ओघ आहे ना असा चालू राहण्यासाठी असंच सहकार्य सर्वांना करा ही नम्र विनंती. आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. माझ्या गावाची थोडं सांगण्यासाठी 2 मुद्दे माझे चुकले आहेत. कारण ज्यावेळी राज्याची टीम म्हणजे मोरे साहेब ज्यावेळी मोरे साहेब
जे जी आर निर्माण करतात ते मोरे साहेब मंत्री आहेत. ते आमच्या गावात राज्य समितीच्या ह्याच्यासाठी आले होते सर्वेक्षणासाठी. तर त्यावेळी एक कार्यक्रम आम्ही सादर केला आणि त्या ठिकाणी हे बुवा भजनारूपी आम्ही गावागाव संदेश देत होते. स्वच्छता कशी द्यावी भजनारूपी त्यांनी सांगितलं होतं आणि ते भजनारूपी सादर केले होते. आणि विशेष साहेब सांगायचं म्हटलं म्हणजे मोरे साहेबांनी भजनरूपी गावागावात संदेश पोहोचवण्याचा जी आर काढलाय आणि त्याच्यासाठी खास निधी राखून ठेवणार आहे. मला असं वाटतं की त्यांचाही सत्कार करायचा आहे आणि एका माणसाचा या ठिकाणी उपस्थित आहे आणि सहकारी अतुल राणे कारण हा जीव नाही साहेब ज्यावेळी आमच्याकडे कमी यायची त्यावेळी हा माणूस ज्या त्या ठिकाणी सोशल मीडिया केले होते आणि त्याच्या कचरा असेल आणि ज्या ठिकाणी कमी यायची असेल तेव्हा ह्या माणसाने स्वतः साफ केले खड्डे आहेत. ह्या दोन माणसांचा अत्यंत सत्कार धन्यवाद. या ठिकाणी सर्व मान्यवरांचं अभिनंदन या ठिकाणी झालं आहे. पुन्हा एकदा आई पार्वती ग्रामदेवता पार्वतीच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सर्व देवतेला प्रणाम करून पुन्हा एकदा हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं देत अशी त्या परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि ह्या छोटेखानी आलेल्या सर्वांचं जाहीर करतो आणि त्याची आशीर्वाद वाटतो आता असं कशा नाटक या ठिकाणी थोड्यात साधारण आहे. त्यांना प्रतिसाद द्या, कायम जागा द्या, त्यांचं सुद्धा स्वागत करा. धन्यवाद.